खाजगी सावकारीतून चार वर्षांपूर्वी व्याजानं घेतलेल्या रकमेची मागणी करत संतोष वाघमारे याची दोघांनी पिळवणूक केली या, के या प्रकरणी अतिरिक्त रक्कम देण्यास नकार देणाऱ्या वाघमारेवर सावकार महेश भोळे आणि रणजित भोपळे यांनी शुक्रवारी हल्ला केला या हल्ल्यात वाघमारे गंभीर जखमी झाले या हल्ला प्रकरणी करवीर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून दोघा खाजगी सावकारांना अटक करण्यात आली आहे कोल्हापुरात खाजगी सावकारांनी पुन्हा डोकं वर काढले चार वर्षांपूर्वी पाचगाव इथल्या संतोष वाघमारे यानं खाजगी सावकारांकडून एक लाख रुपये व्याजानं घेतले होते त्या बदल्यात वाघमारे यांनी थोडी थोडी रक्कम व्याजासह भागून एक लाख ऐंशी हजार रुपये दिले होते त्यानंतरही वाघमारे याच्याकडं खाजगी सावकार महेश भोळे आणि रणजित भोपळे यांनी आणखी पाच लाख रुपयांसाठी तगादा लावला होता ही रक्कम देण्यास नकार देणाऱ्या वाघमारे यांना गुरुवारी आठ ऑक्टोबर रोजी करवीर तालुक्यातील चिंचवाड इथं मारहाण करण्यात आली खासगी सावकार भोळे आणि भोपळे यांनी धारदार हत्यारानं वाघमारे यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केलं या प्रकरणी जखमी वाघमारे यांनी फिर्यादीनुसार खाजगी सावकार महेश भोळे आणि रणजित भोपळे या दोघांविरोधात गुन्हा नोंद झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे